अभिजित खांडकेकर, चिन्मय उदगीरकर आणि भूषण प्रधान या कलाकारांचे चेहरे लोकांच्या ओळखीचे झाले ते त्यांच्या मालिकांमुळे. तिघांनीही छोट्या पडद्यावर आपली दमदार हजेरी लावत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. लोकप्रिय मालिका पिंजरा, माझी या प्रियाला प्रीत कळेना आणि स्वप्नांच्या पलीकडले मधून या प्रत्येकाने आपलं अभिनय कौशल्य पणाला लावलं. अभिजितने सारेगमपच्या सूत्रसंचालकाची जबाबदारी लीलया पेलली. एक आरजे ते अभिनेता अशी स्वप्नवत सफर करणाऱ्या अभिजितला चांगलाच प्रतिसाद मिळाला. कुंकू चार चौघी मधून भूषणनेही हम किसी से कम नाही हे दाखवून दिलं, तर चिन्मयलाही तितकीच दाद मिळाली आणि आता ह्या तिघांनी एंट्री मारली आहे ती मोठ्या पडद्यावर. भूषणने पारंबी, सतरंगी रे सारखे चित्रपट आधी केलेत आणि आता त्याचा कलाकार हा चित्रपट येऊ घातलाय, तर चिन्मय आणि अभिजितनेही चित्रपटात पदार्पण केलंय ते दमदार अशा कलाकारांसोबत. ते श्यामचे वडील आणि जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा मधून. छोट्या पडद्यावरून प्रेक्षक वर्गाला खिळवून ठेवणाऱ्या ह्या तिघांचा मोठ्या पडद्यावरील वावर कसा असेल हे लवकरच कळेल. राजश्री.com करिता अदिती बेडेकर.